नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल फटाफट प्रेडिक्शनमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास आहे स्ट्राईक प्राईजवरती ओके तर बरेच जण ऑप्शन बायर्स असतील तर त्यांना सर्वात मोठं प्रश्न हेच असतं आहे की आपण स्ट्राईक प्राईज कुठलं बाय केलं पाहिजे कुठल्या स्ट्राईक प्राईजला आपण कॉल घेतला पाहिजे किंवा पुट घेतलं पाहिजे ओके तर त्या बेसवर मी हा व्हिडिओ आज बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल त्यासाठी व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत बघा ओके okay, आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर साध्या सोप्या भाषेत तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजण्यासारखं सांगतो ते सगळं पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट तर सर्वात आधी सगळ्यांचा प्रश्न असतं आहे की ॲट द मनी आणि इन द मनी आणि आउट ऑफ द मनी म्हणजे काय असतं तर मी इथं आलेलं आहे बँक निफ्टीच्या या चार्ट ऑप्शनच्या ह्या चार्टमध्ये आणि यामध्ये इथं आठ डिसेंबर दोन हजार बावीसचं इथं मी एक एक्सपायरी डेट सिलेक्ट केलं आहे ओके okay, आणि निफ्टीचं इथं चार्ज घेतलेला आहे ऑप्शन चेंजचा तर यामध्ये आपण खाली खाली बघूया या ठिकाणी जर स्ट्राईक प्राईज या ठिकाणी तुम्ही बघू शकताय स्ट्राईक प्राईज समजा इथं अठरा हजार पाचशे पन्नासला इथं क्लोजिंग झालेलं आहे ओके okay, तर क्लोजिंग या ठिकाणी झालेलं आहे तर ह्याला म्हणू शकता आपण ॲट द मनी ओके ॲट द मनी ह्याला ॲट द मनी म्हणतात आणि याच्यावरती जे ऑलरेडी इथं प्रॉफिटेबल ट्रेड आहेत सगळे इथं प्रॉफिट झाले आहेत तर याला म्हणू शकता आपण इन द मनी ओके तर हे वरचे सगळे आहेत इन द मनी आणि ह्याच्या खाली जे खालचे आहेत सगळे हे आहेत ओ टी एम म्हणजे आऊट ऑफ द मनी ओके तर इन द मनी ॲट द मनी आणि आउट ऑफ द मनी म्हणजे लांबचे आणि हे करंट प्राईजवर ए टी एम आणि हे थोडं महागचे इन द मनी ओके तर हे तर समजलं तुम्हाला इतकं तर आपल्याला काय करायचं आहे नेमकं तर तुम्हाला कुठल्यामध्ये जास्त प्रॉफिट होतं आहे तर प्रत्येकजण काय बघतात कुठलं स्वस्तात बसतंय ते बघतात आपल्याला ते बघायचं नाही आहे की कुठलं स्वस्तामध्ये बसतं आहे तर कुठलं स्ट्राईक प्राईज स्वस्तामध्ये बसतं आहे आपल्याला ते बघायचं नाही आपल्याला ते बघायचं आहे की कुठलं स्ट्राईक प्राईजवर आपल्याला फायदा जास्त होणार आहे ओके तर आपल्याला ते चेक करायचं आहे तर सर्वात आधी तुम्हाला दाखवतो आहे मी आता इथं अठरा हजार पाचशे पन्नास ते आपण जाऊया अठरा हजार तीनशे पन्नास तर समजा आता अठरा हजार तीनशे पन्नास आहे इथं तर सर्वात आधी अठरा हजार तीनशे पन्नास याचं जे टार्गेट असणार आहे अठरा हजार सातशे पन्नास ओके म्हणजे जवळपास किती चारशे पॉईंटचा फायदा चारशे पॉईंटचा जे फायदा आहे जर समजा तुम्ही अठरा हजार तीनशे पन्नासला कॉल बाय केलं ते पडलं तुम्हाला दोनशे एक्केचाळीस रुपयाला ओके दोनशे एक्केचाळीस रुपयाला पडलं आणि याच्यामध्ये आता बन बघूया कॅल्क्युलेशन कर तुम्ही अठरा हजार तीनशे पन्नास दोनशे एक्केचाळीस रुपयाला ओके आणि दोनशे एक्केचाळीस ते अठरा हजार तीनशे पन्नास ते अठरा हजार सातशे पन्नास म्हणजे तुमचं काय झालं टार्गेट समजा अचीव्ह झालं कम्प्लीट ओके टार्गेट अचीव्ह झालं तर या मोवमेंटमध्ये तुम्हाला पूर्ण एक चारशे रुपयाचा मोव चारशे पॉईंटचा तुम्हाला मुवमेंट दिसेल या ठिकाणी ओके चारशे पॉईंटचा मुवमेंट दिसेल तर हे चारशे पॉईंटला आपल्याला हे एक दोनशे एक्केचाळीसनं वजा करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकताय चारशे पॉईंट म्हणजे तुमचं टार्गेट अचीव्ह झाल्यावर सांगतो मी तर चारशे पॉईंट मायनस दोनशे एक्केचाळीस ओके दोनशे एक्केचाळीस बराबर एकशे एकोणसाठ रुपये म्हणजे पॉईंट एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ ओके तर हे झालं इन द मनीचं कुठलं इन द मनी तर इथं वरती लिहितो इन द मनी आणि त्यानंतर आपण ॲट द मनीला बघूया आपण आता ओके तर या ठिकाणी ॲट द मनीला आपण बघूया ॲट द मनी आहे करंट स्ट्राईक प्राईज आहे अठरा हजार पाचशे पन्नास ओके अठरा हजार पाचशे पन्नास याचं पुढचं जे व्हॅल्यू आहे चौऱ्याहत्तर रुपये ओके तर हे स्ट्राईक प्राईज आहे चौऱ्याहत्तर रुपयाचा तरी अठरा हजार पाचशे पन्नासला जरी तुम्ही ॲट दमनीला बाय केलं तिथून समजा तुमचं स बरोबर टार्गेट अचीव झालं खाली कुठपर्यंत सातशे पन्नासपर्यंत मग ह्याच्यामध्ये काय झालं या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं हे चारशे जे आहे तर हे चारशे जे आहे ते या ठिकाणी फायदा झालेला आहे इथून हे चारशे पॉईंट याचे आहेत इन द मनीचे आणि आता अठरा हजार पाचशे पन्नास ते अठरा हजार सातशे पन्नास हे पण पन तुमचं जर तुम्ही इन द मनी नाही घेतलं ॲट द मनीचं कॉल बाय केलं तर तिथून जर खाली गेलं सातशे पन्नासचंच सा टार्गेट धरूया आपण ओके तर इथलं इथून इथपर्यंत इत आहे ना खाली मोमेंट अठरा हजार पाचशे पन्नास ते अठरा हजार सातशे पन्नास जवळपास याला पण दोनशे पॉईंटचं प्रॉफिट आहे ओके आणि आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आता तो इथं पण कॅल्क्युलेशन करतो हे दोनशे पॉईंट आणि ह्याच्यात मायनस करायचं चौऱ्याहत्तर रुपये दोनशे पॉईंट मायनस चौऱ्याहत्तर रुपये ओके तर याला बराबर केलं एकशे सव्वीस पॉईंट तर या ठिकाणी बघू शकता एकशे सव्वीस पॉईंट आणि हे कुठलं आहे ॲट द मनी म्हणजे ए टी एम तर ॲट द मनी आता तिसरं आपण बघूया जर तुमच्याकडं प्रॉफ पैसे कमी असतील म्हणून तुम्ही जर आउट ऑफ द मनी जर बाय केलात ओके तर आउट ऑफ द मनी जर तुम्ही बाय केलात तर या ठिकाणी का होऊ शकतं तर इथं बघू शकता अठरा हजार सातशे पन्नासला तुम्ही जर बाय केलात आणि मार्केट आलं अठरा हजार सातशे पन्नासला बाय केलं या ठिकाणी आणि मार्केट अठरा हजार सातशे पन्नासला चाललं आणि तिथून मार्केट पुन्हा एक तर रिव्हर्स गेलं किंवा इथंच क्लोज झालं तर तुमचं का होतं या ठिकाणी हे जे अठरा हजार तीनशे पन्नास आहे ह्याला इंटरेस्टिंग व्हॅल्यू असतो इंटरेस्टिंग प्लस कसं टाईम व्हॅल्यू असतो ह्याला ओके आणि हिथं पण इंटरेस्टिंग व्हॅल्यू असतो ॲट द मनीला पण इंटरेस्टिंग व्हॅल्यू असतं ह्याला पण ओके पण हिथं कसं इंटरेस्टिंग व्हॅल्यू नसतेच हे जे ओ टी एम आहे तर ह्याच्यात कसं इंटरेस्टिंग व्हॅल्यू नसते त्यामुळे तर टाइम डिबे टाईम डिके पण होऊ शकते त्यामुळे इथलं व्हॅल्यू जास्त वाढत नाही आहे आता तुम्हाला समजून सांगतो थोडक्यात आता आता समजा ॲट द मनी ॲट द मनी जर तुम्ही कॉल बाय केलं तर ॲट द मनीमध्ये काय होतं जर समजा निफ्टी दहा पॉईंटनं वाढलं ॲट द मनीमध्ये निफ्टी दहा पॉईंटनं वाढलं तर त्याचा जो डेल्टा असतो तर डेल्टा आहे त्याचं झिरो पॉईंट पाच तर ह्या स्पीडनं ह्याचा डेल्टा वाढतो पण तेच जर तुम्ही इन द मनीमध्ये बाय केलं आणि त्याचा जर निफ्टीमध्ये दहा पॉईंटनं वाढलं तर त्याचा जो डेल्टा असतो तो झिरो पॉईंट सहा ते झिरो पॉईंट सातच्या पुढं पण जाऊ शकतं म्हणजे डेल्टा एकदम स्पीड वाढतं आणि जेवढं डेल्टा स्पीड वाढतं तेवढं जास्त तुम्हाला प्रॉफिट दिसून येतं म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाल एक तुम्हाला एकतर प्रॉफिट इन द मनीमध्ये किंवा ॲट द मनीमध्येच बऱ्याच प्रकारे तुम्हाला प्रॉफिट दिसायला मिळतील आणि ह्याच्यामध्ये जर ओ टी एममध्ये तुम्ही घेतलात कॉल बाय केला ओ टी एममध्ये म्हणजे आउट ऑफ द मनी आणि मार्केट तिथंच येऊन जर स्टक झाला थांबला तर त्या ठिकाणी त्याचा डेल्टा जो असतो तो खूप स्लो पळत असतो वाढत नसतो जास्त तर झिरो पॉईंट तीनच्या हिशोबाने किंवा त्याच्यान खाली पण वाढू शकतो जर निफ्टी दहा पॉईंटनं वाढलं तर ओके आता तिन्हीमध्ये फरक बघू शकता तुम्ही इथं सहा पॉईंट इन द मनीला ॲट द मनीला पाच पॉईंट झिरो पॉईंट पाच आणि इथं आउट ऑफ द मनीला झिरो पॉईंट तीनच्या दरम्यान असं वाढू शकतं म्हणजे खूप स्लो आहे ओके तर या ठिकाणी काय होतं इथं स्लो असल्यामुळं त्याचं फास्ट जास्त मोमेंट होत नाही त्यामुळं त्याचं व्हॅल्यू पण वाढत नाही आहे प्रीमियम पण वाढत नाही आहे त्यामुळं तुमचा एकतर फायदा होणार नाही आहे आणि लॉस पण होऊ शकतो त्यामुळं कारण टाईम डिके असल्यामुळं तिथं लॉस पण होऊ शकतो तुमचं म्हणून मी काय सजेस्ट करतो इथं प्रत्येक याच्यात तुम्ही बघू शकताय आता या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही इथं एकशे एकोणसाठ ह्याचं चा कितीचं आता ये इन द मनीचा आहे हा स्ट्राईक प्राइस कुठला आहे या ठिकाणी बघू शकता अठरा हजार तीनशे पन्नासचा ओके तुमचं म्हणजे सटीक आहे तुम्हाला वाटणार गॅरंटी आहे की मार्केट वरच्या साईडला जाणारच आहे मग तुम्ही त्यामध्ये कॉल कुठला बाय करताय ॲट द मनी इन द मनी की आउट ऑफ द मनी तुम्हाला माहित आहे गॅरंटी आहे तिकडे जाणारच म्हणून पण तुम्ही कॉल कुठला बाय करताय त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही जर इन द मनी घेतलात तर तुम्हाला सर्वात जास्त पॉईंट ह्या ठिकाणी मिळतील ओके आणि जर ॲट द मनी घेतलात तर ॲट द मनीमध्ये तुम्हाला थोडेच पॉईंट मिळतील आणि जर आउट ऑफ द मनी घेतलात तर तुम्हाला थोडंच पॉईंट मिळतील किंवा नाही मिळतील गॅरंटी नाही ओके तर तुम्हाला समजलं असेल म्हणजे मी थोडक्यातच एकदम शॉर्टमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तर इथं कॉल साईडला कसं असतं आहे ॲट द मनी इथं असतं आहे हे आहे ॲट द मनी ओके ॲट द मनी इथं आणि इथं वरती आहे हे आहे इन द मनी हे वरचं आहे इन द मनी आणि इथं खाली आहे ओ टी एम म्हणजे आउट ऑफ द मनी आणि ह्याच्यामध्ये पुट साईडमध्ये कसं असतं आहे हे झालं कॉल साइडचं आणि इकडं आहे पुट साईडमध्ये पुट साईडमध्ये कधी असतं ए टी एम इथंच असतो सेम हा म्हणजे ए टी एम अठरा हजार सहाशेचं ए टी एम ओके तर ए टी एम म्हणजे ॲट द मनी आणि याच्या खाली असतो इन द मनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे आलं इन द मनी आणि याच्यावरती असतं आउट ऑफ द मनी तर ह्याला पण तुम्ही सेम कॅल्क्युलेट करू शकताय सेम त्यासारखंच म्हणजे कायच आहे नाही म्हणजे तुम्हाला आता नेमकं पूर्ण टोटली बोलायचं ऑल ओव्हर झालं तर तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये डेल्टा स्पीड वाढतो तर त्याच्यामध्येच प्रॉफिट जास्त होऊ शकतो मग डेल्टा जास्त कशामध्ये वाढतो तर तो आहे इन द मनीमध्ये एकतर इकडे इन द मनी किंवा इकडचं इन द मनी याच्यामध्येच जर तुमच्याकडे तेवढं आणि कसं आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकजण हे बघतात की याच्यामध्ये स्वस्तात कुठलं मिळतं आहे आता इथं बघितलेलं आहे आपण आता ओके तर इथं अठरा हजार तीनशे पन्नास स्ट्राईक प्राईज आहे अठरा हजार तीनशे पन्नास स्ट्राईक प्राईजला कितीला तुम्हाला दोनशे एक्केचाळीसला मिळाले पण ते जर अठरा हजार पाचशे पन्नास ॲट द मनीचं कॉल आपण घेतलं आहे तर एकदम चौऱ्याहत्तर रुपयाला मग अठरा हजार सातशे पन्नासला जर घेतलं आहे तर ह्याचं जे प्राईज आहे नऊ रुपये पंच्याण्णव पैसे ओके म्हणजे एकदमच कमी याच्यामध्ये एक फक्त तुम्ही एवढंच लक्ष द्या इथं कमी आहे म्हणून प्रत्येकजण इथं बाय करतात म्हणजे आउट ऑफ द मनी एकदम चीप रेटमध्ये भेटतं एकदम म्हणजे स्वस्तात भेटतं ओके म्हणून ते बाय करतात पण त्याचा प्रॉफिटही तेवढाच जातो जास्त दाखवत नाही ओके समझ ले आने एच्चा मदी दमनी तर हे तर तुम्हाला समजलं असेल आता आणि याच्यामध्ये ॲट द मनी कसं चौऱ्याहत्तर रुपयाला आहे म्हणजे थोडं प्राईज वाढलं आहे आणि त्याचं रेट पण थोडंसं जास्तच येणार ओके आणि इन द मनीचं एकदम दोनशे एक्केचाळीस रुपये इन द मनीचं म्हणून त्याचं प्राईज एकदमच जास्त तुम्हाला वाढलेलं दिसणार ओके तर इतकं तर तुम्हाला समजलं असेल तर मी बऱ्याचपैकी एकदम चांगलं जेवढं होईल तेवढं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम सोपा आहे इन द मनी घ्या इन द मनी नसेल तर ॲट द मनीचं सजेस्ट करतो करतोय ओके बाकी आमचा हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एक सपोर्ट म्हणून काम करतो करतोय याच्यानंतर तुमचा एक स्वतःचा एक ॲनालिसिस नक्की करा मित्रांनो तुम्ही स्वतः एक याच्यावरती रिसर्च नक्की करा बॅक टेस्टिंग म्हणजे तुम्ही चेक वगैरे करा की खरं असं असतंय का कुठलं प्रा स्ट्राईक प्राईज बाय केल्यानंतर आपल्याला किती फायदा होतो तुम्ही एक पेपर ट्रेड पण करून तुम्ही चेक करू आहे ओके आणि त्यानंतरनं तुम्ही तुमच्या मर्जीनं ट्रेड करू शकताय ओके आमचं फक्त एक एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबान तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो हा तुम्हाला फक्त एक ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे जर्नीमध्ये एक सपोर्टचा म्हणून काम करू शकतो आहे बाकी तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काय करू आहे ओके तर चला मित्रांनो अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ओके तर आवडला असेल तर लाईक करा, ला, करा तर तर या व्हिडिओला आणि शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर भेटू मित्रांनो भेटूया पुढच्या असंच एका नवीन टॉपिकच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत गुड बाय मित्रांनो थँक्यू सो मच